पोलीस भरतीच्या तयारीसाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांवर घर मालकाच्या मुलाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको N9 पवननगर मध्ये घडली आहे. या घटनेमध्ये दोन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत निवृत्ती कावळे आणि प्रमोद गायकवाड हे दोघे जण गंभीर जखमी झाले तर रवी गायकवाड आणि अभिषेक गायकवाड हे किरकोळ जखमी झाले आहे. हे सर्व विद्यार्थी फुलंब्री तालुक्यातील वाघोळा गावचे रहिवासी आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी ते सिडको पवननगर मध्ये नारायण अहंकारी यांच्या घरामध्ये किरायाने राहत होते. 31 मे रोजी रात्री घर मालक नारायण यांचा मुलगा लक्ष्मीकांत हा या मुलांच्या रूम मध्ये गेला आणि किचनचा दरवाजा बंद करण्याचे सांगितले. यावर मुलांनी स्वयंपाक झाल्यावर दरवाजा बंद करतो असे सांगितले. तेव्हा लक्ष्मीकांत याने या मुलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादातून लक्ष्मीकांतने या मुलांवर चाकूने वार केले. यामध्ये लक्ष्मीकांतचे वडील नारायण यांनीही मदत केल्याचा आरोप मुलांनी केला. या घटनेमध्ये दोन मुले गंभीर जखमी झाले आहे. अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले. सध्या या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान या घटनेत स्वतः पोलीस आयुक्तांनी दखल घेतली आणि आरोपी वडील आणि मुलावर सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय.